हॅलो गाईज, आज आपण आलेलो आहोत कन्नीज रे हॉटेलमध्ये. आज आपण इथली टेस्ट करणार आहोत बिर्याणी. चला 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 चला. आज आपण आलेलो आहोत पूनकनी रेस्टॉरंटमध्ये. तुम्ही इथं बघू शकता इथला स्टाफ खूप चांगला आणि खूप कोऑपरेटिव आहे. तर आज आपण टेस्ट करणार आहोत इथली बिर्याणी. ठीक आहे, हा आहे आजचा स्पेशल मेन्यू. तुम्ही इथे बघू शकता. ते जे पण इथे थुथुकुडीमध्ये राहणारे आहेत ते इकडे येऊ शकतात टेस्ट करण्यासाठी. आम्ही अजूनपर्यंत ऑर्डर नाही केलेलं आहे, तर आता आम्ही ऑर्डर करणार आहेत. काय आम्ही ऑर्डर करू ते आम्ही तुम्हाला सांगणार थोड्याच वेळात. तर आपलं जेवण जे आहे ते आलेलं आहे. इथे केळाच्या पानावरती सर्व्ह करतात. तर आपल्याला ते पान जे आहे पहिल्यांदा आपल्याला पाण्याने ते धुवून घ्यावं लागतं. आता आपण बघूया मेनूमध्ये काय काय आहे. ही आहे मटन बिर्याणी, हा आहे रस्सा, चिकन राईट, हे आहे कंट्री चिकन म्हणजे गावरान कोंबडी. आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता हा सगळा रस्सा आहे. आणि हे व्हेजमध्ये, आणि हे आपली कोशिंबीर. शिवानी चालू केलेलं आहे खायला. हे शिवा, शिवा स्माइल. शिवाला खूप भूक लागलेली आहे, त्यामुळे शिवाने चालू केलेलं आहे. आम्ही अजून पण मेनूचा वाट बघत आहोत. शिवाने ऑलरेडी चालू केलेलं आहे. शिवा हाऊज इट? शिवा, शिवा हाऊज इट? हा, व्हेरी ऑसम ना. ओके, ह्याच्यामध्ये अजून सफेद भात यायचा बाकी आहे, तर मी पण टेस्ट करते. आय एम ऑल्सो टेकिंग इट, सो जस्ट वेट. ह्याच्यामध्ये कंपल्सरी लोक अंडं देतातच देतात जर आपण मटन बिर्याणी ऑर्डर केली तर. वी विल ईट नाउ, आय विल टेल यू द रिव्ह्यू. बटर मिल्क, रस्सा अँड कोशिंबीर. हे बघा, आम्ही ऑलरेडी अर्ध संपवलेलंच आहे. आणि शिवा तर ही इज ऑन इट. आता मी ट्राय करणार आहे व्हाईट राईस अँड कंट्री चिकनचा रस्सा. ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आणि मसाले टाकल्यामुळे नॉट दॅट गुड, बट बिर्याणी खूप ऑसम होती, मटन बिर्याणी. बट इट्स ओके, आय वुड रिकमेंड बिर्याणी ऑनली. जर तुम्ही कधी इथे आलात, डू इट. आता मी ट्राय करत आहे नाटकोली चिकन मसाला. इथे जे कंट्री चिकन असतं त्याला नाटकोली म्हणतात. ठीक आहे, म्हणजे एवढा काही टेस्टी नाही आहे, बट ओके ओके. ह्याच्यासोबतच मी रिकमेंड करेल की मटन बिर्याणी इज व्हेरी ऑसम, जे मी फिनिश पण केलेली आहे. आणि हा चिकनचा रस्सा. ओके ओके, तुम्हाला ट्राय करायचं असेल इथे सगळ्यात बेस्ट फूड, तर आय वुड रिकमेंड मटन बिर्याणी ओनली. मी फिश पण ऑर्डर केलेली आहे, तर फिशचा रिव्ह्यू मी तुम्हाला देईलच थोड्या वेळात. स्टे ट्यून. या सी, आमचं ऑलमोस्ट सगळे जेवण जे आहे ते फिनिश झालेलं आहे, पण आम्ही अजूनसुद्धा फिश ऑर्डर केलेली आहे, तर आम्ही फिशचा पण रिव्ह्यू तुम्हाला देऊच. आम्ही ट्राय करणार आहोत आंध्रा पेपर फिश राईस अँड देन रस्सम. आता मी ट्राय करत आहोत स्टीम राईस रस्सम आणि चिला आंध्रा स्टाईल पेपर फिश फ्राय. दिस इज ॲक्च्युली गुड. रस्सम राईस तो माझा खूप फेवरेट आहे साऊथला आल्यापासून. मटन बिर्याणी, रस्सम राईस, नाटकोली चिकन मसाला, त्याच्यामधलं चिकन खूप छान होतं आणि
मटन बिर्याणी एक नंबर, आणि आता ही फिश। आमचं जेवण हे झालेलं आहे पण शिवा अजूनपर्यंत जेवत आहे, तर डू ट्राय, डू कम टू पूनकन्नी रेस्टॉरंट। इट्स पूनकन्नी ओनली ना बेबी, ओके बाबा, इट्स पूनकन्नी रेस्टॉरंट। आय एम फ्रॉम महाराष्ट्र सो प्रोनाउन्सिएशन प्रॉब्लेम इज देअर, सो रिलॅक्स। ओके, अँड जस्ट नाव दे हॅव सर्व्ड अस सम स्वीट, आय डोंट नो व्हॉट इट इज, आय जस्ट शो यू। हे जे स्वीट आहे याला पायसम बोलतात, आय जस्ट टेस्ट अँड आय टेल यू हाऊ इट इज। They serve payasam to us, which is called sweet dish. It's very awesome. I'm not that much sweet lover, but it's okay. It's one time taste. Overall review, hitla service staff on book samla aahe hotel cha, ani yanchakade AC ani non AC ashe, tar yanchakade AC ani non AC ashe don dining available ahet, तर तुम्ही दोन्ही पण ट्राय करू शकता। आणि हॉटेल हे खूप क्लीन आणि हायजीन आहे, ऑल फॅसिलिटीज आर अवेलेबल आहेत। आणि त्याच्या व्यतिरिक्त फूड रिव्ह्यूज, तर मटन बिर्याणी इज व्हेरी ऑसम, चिकन मसाला इज गुड, ओके ओके, आणि स्टीम राईस, व्हेज थाली इज व्हेरी गुड, आणि त्याच्यानंतर न फिश, जर तुम्ही कधी पण इथे आल तर डू ट्राय फिश फ्राय, आंध्रा फिश फ्राय, आणि दॅट्स ऑल। आणि रेस्टॉरंटचं नाव आहे पूनकन्नी रेस्टॉरंट, इट इज नॉट स्पॉन्सर्ड बाय एनी वन, इट जस्ट दॅट आय एम व्हेरी फूडी, आय आय ईट अ लॉट अँड माय हजबंड इज लुकिंग ॲट मी अँड गिविंग मी स्माईल। अँड कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ नक्की सांगा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।